हो चलो ओके तो स्टार्टिंग बर जाले रिकॉर्डिंग नौ ओके चलो चला पहा लक्ष द्या के ओके चलो तर याच्यामध्ये आपल्याला काय शिकायचंय आता व्हीटस्टोन नेटवर्क शिकायचंय सर हे तर आम्हाला 11वीलाच एकदम भारी सराने शिकवलंय काय शिकवलंय की व्हीटस्टोन नेटवर्क म्हणजे कसं असते कसं असते इथून असं असते इथून एक असं असते ओके सर मग इकडून एक ब्रँच जाणार इथे एक रेजिस्टन्स असणार आपण सुंदर रेजिस्टन्स काढूया कारण तुम्हाला सुंदर जर दिसत नसलं तर तुम्हाला वाटतं की असं असं वाटतं ओके सर मग इथून एक ब्रँच असं येत आहे सुंदर ते ध्यान उभा अरे कुठे गेलो आपण ठीक आहे चलो इथे 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 रेजिस्टन्स असं आणि इथे असं आणि याच्यामध्ये जर असं जर सर्किट असेल तर हे व्हीटस्टोन ब्रिज म्हणायचंय हा पॉइंट आपण ए घेऊया हा पॉइंट आपण बी घेऊया हा पॉइंट आपण सी घेऊया हा पॉइंट आपण डी घेऊया याचं प्रूफ करायचं आपल्याला सुदर्शन कोणता सुदर्शन आलाय रे अरे सुदर्शना लेक्चर 10 सायन्स संध्याकाळी असेल बेटा संध्याकाळी 7 ते 8 टाइम चेंज झालं ना सरनं कालच्या लेक्चर मध्ये सांगितलंय आता आमचे 12वीचे हुशार विद्यार्थी आले सकाळी सकाळी लेक्चर करायला ठीक आहे सो त्यांच्यामध्ये हा ओके व्हेरी गुड चलो तर याच्यामध्ये पहा लक्ष द्या की इथे जर बॅटरी असेल इथे जर बॅटरी असेल आणि आपण जर इथे केलं आणि काय केलं होतं इथे एक रेजिस्टन्स लावला होता आता ते होतं हा टाटा तर याच्यामध्ये की इथला रेजिस्टन्स जर बॅलेन्स कंडिशन असते तर या ब्रँचच्या अक्रॉस करंट आपण पाहिलं होतं की 0 जातं हे माहिती आहे सर आणि हे प्रूफ क्लिअर नाही सर काय नाही क्लिअर काय नाही क्लिअर क्लिअर दिसत नाही बोर्ड इसको क्या करेंगे त्याला पण आंघोळ घालायची टाकू याच्यामध्ये अजून आणि काही फरक दिसते का पाहू शाई पण संपली रे काय करणार आता कुठपर्यंत हे करायचं हो इंकच टाकतोय बाळा पण काय करणार आता चलो पावडर बिवडर लावत नसतं आपण तसलं मी येत मला लावत नाही ह्याला पावडर लावायच्या का पावडर ही एक मित्त आहे का नाही पावडर कोण लावते ते जाऊ द्या मला पब्लिकली सांगायला नको ओके चलो ओके सर किधर जा रहे हो तुम इथे गॅल्नामीटर आहे गॅल्नामीटर म्हणजे काय करायचं गॅल्नामीटरचं काम काय आहे टू डिटेक्ट करंट आता याचा आपल्याला प्रूफ पाहिजे बोर्डाच्या ह्याच्यामध्ये पण प्रूफ दिले अकॉर्डिंग टू किर्चॉफ्स लॉ आपण अकॉर्डिंग टू ओम्स लॉ आपण प्रूफ 11th मध्ये पाहिलेला आहे पण परत मी घेतोय अकॉर्डिंग टू किर्चॉफ्स लॉ किर्चॉफ्स लॉ युज कसा करायचा ते पाहायचंय आणि म्हणून बॅलन्स कंडिशन कशी येईल ते पाहायचं ओके आधी झूम मध्ये आवाजही नाही आणि तुम्ही सुरू झाले की सुरूच व्हाला ओके चल ओके पहा लक्ष द्या समजा इथून करंट आय इकडे आला समजा इथून करंट आय इकडे आला समजायचंय आपल्याला काय चाललंय सो इकडे करंट जाणार I1 आणि इकडे करंट जाणार I2 आता हे सांगायची गरज नसली पाहिजे आपल्याला की इकडून जेवढा आला तेवढाच इकडे गेला पाहिजे सपोज दिस रेजिस्टन्स इज R1 दिस रेजिस्टन्स इज R2 दिस रेजिस्टन्स इज R3 अँड दिस रेजिस्टन्स इज R4 नाव व्हीटस्टोन नेटवर्क आपण स्टडी करत आहोत आणि याचं यूज जे आहे व्हीटस्टोन नेटवर्क आहे हे आणि याचा जर यूज विचारला तर टू फाइंड अननोन रेजिस्टन्स टू फाइंड अननोन रेजिस्टन्स पण याचा प्रूफ जर विचारलं कोणी विथ किर्चॉफ्स लॉ ओम्स लॉ नाही ओम्स लॉ 11वीला किर्चॉफ्स लॉ कारण तुम्हाला माहिती आहे
की बैलेंस्ड कंडीशन जी आहे याची बैलेंस्ड कंडीशन बैलेंस्ड कंडीशन काय आहे याचे बैलेंस्ड कंडीशन काय आहे सर. ओके सर, बैलेंस्ड कंडीशन आर वन अपॉन आर टू इज इक्वल टू आर थ्री आर थ्री नाही आर थ्री अपॉन आर फोर. ओके, आणि 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 बॅलेन्स कंडिशन असं पण सांगू शकतो का, वेन देर इज नो करंट इन गॅलोमीटर, वेन नेटवर्क इज बॅलेन्स्ड करंट थ्रू गॅलोमीटर. ओर जर मेजर करायचं असेल तर तिथे अॅमिटर लावा असं म्हणा, करंट थ्रू अॅमिटर, पण डिटेक्ट करण्यासाठी फक्त गॅलोमीटर. सो करंट थ्रू गॅलोमीटर शुड बी झिरो. बॅलेन्स कंडिशन म्हणजे दोन आहेत, जर असं वरच दिसत नाहीये का. बॅलेन्स्ड कंडिशन गॅलोमीटर मधून करंट झिरो गेला पाहिजे आणि आर वन बाय आर टू इज इक्वल टू आर थ्री बाय आर फोर. ओके सर, कमॉन कमॉन कमॉन, वी कॅन डू इट. मग हे बॅलेन्स्ड कंडिशन आहे तर याचं प्रूफ अकॉर्डिंग टू किरचॉफ्स लॉ, अकॉर्डिंग टू किरचॉफ्स लॉ, ओहम्स लॉ घेत नाही किरचॉफ्स लॉ. ते आता नेटचा प्रॉब्लेम आहे की रे बाळा, लॅग होत असेल व्हिडिओ तर. तर मग याच्यामध्ये पहा की आपल्याकडे लूप आहेत, आपल्याकडे काय लूप आहेत, आपण काय केलंय की बॅलेन्स कंडिशन घेतली. बॅलेन्स कंडिशन काय की या गॅलोमीटर मधून करंट झिरो गेला पाहिजे. मला सांगा, जर इथून जाणारा करंट जर आपण गॅलोमीटरचा करंट आय जी घेतला, इथे येणारा करंट जर आय वन घेतला, तर इथे करंट किती असणार, कारण इकडे गॅलोमीटर करंट थ्रू गॅलोमीटर इज झिरो. मग इकडे जर झिरो आला तर इकडून जेवढा आला तेवढाच इकडे असला पाहिजे, म्हणजे किती असला पाहिजे, आय वन असला पाहिजे. इकडे जेवढा आला इकडे झिरो आहे म्हणजे इकडे आला की तेवढाच इकडे गेला पाहिजे, म्हणजे इथं पण आय टू असला पाहिजे. नाव इफ वी अप्लाय किरचॉफ्स लॉ, इफ वी अप्लाय किरचॉफ्स लॉ फॉर लूप, कोणतं लूप, ए बी डी ए, इक्वेशन लिहा बरं, ए बी डी ए, चला लिहा इक्वेशन तुम्हाला लिहायचं. चला काय आलं तुमचं इक्वेशन, ए पासून स्टार्ट केलं सर, ए पासून इथून क्लोज लूप आहे, क्लोज लूपचा लॉ वापरायचा आहे. इथे आय वन इंटू आर वन, मायनस साईन घेतली सर मी, आय वन आणि आर वन, मायनस आय वन इंटू आर वन, याच्यामध्ये जस्ट मिनिट, हॅलो, हा तर पहा इथे आय वन आय वन आर वन आणि त्याच्यानंतर ए बी इथपर्यंत काय नाही, या तर ब्रँच मध्ये करंट झिरो आहे आणि पोटेन्शियल सुद्धा झिरो असणार आहे करंट झिरो म्हटल्यानंतर. सो मायनस आय वन आर वन इथं आलो, डी पासून, डी पासून इकडे आलोय, आता इकडे चाललोय, करंट इकडे आहे, मायनस घ्यायचं का प्लस घ्यायचं सांगा. या रेजिस्टन्स साठी प्लस वाली पी टाईप करणार आणि एन निगेटिव्ह वाली एन टाईप करणार, आणि एन जर कोणी टाईप केला असेल तर घरी जावा, घरी घरी, ऐका नाही, क्लिअर आहे, व्हेरी गुड. पण कोणी सुदैवाने टाईप करणार नाहीये, व्हेरी गुड. प्लस, सो प्लस काय लिहायला पाहिजे, मी इथे करंट घेतलाय आय टू आणि इथे रेजिस्टन्स घेतलाय आर थ्री इज इक्वल टू काय घेतलं पाहिजे मी, झिरो. जर हे इकडे आणलं मी, सो आय वन आर वन इज इक्वल टू आय टू आर थ्री, ओर वी कॅन से आय वन बाय आय टू इज इक्वल टू आर थ्री बाय आर वन. I1 by I2 is equal to R3 by R1. Equation number 1 दिलं. आता या लूप साठी लिहा, चला या लूप साठी लिहा. कोणत्या लूप साठी लिहाव सर, कोणत्या लूप साठी लिहा, बी सी डी बी, बी सी डी बी या लूप साठी सा, बी सी डी बी लिहा आणि असं काढा बरं हे काय येते,
आय वन बाय आय टू ची व्हॅल्यू काढा. या लूपसाठी लिहून आय वन बाय आय टू ची व्हॅल्यू काढा. मी जसं केलं तसं. इथून करंट झिरो घेतला ना, इथं तुम्ही घेतला असता, इथं काय घेतलं मी आयजी घेत घ्या, पण आयजी ची व्हॅल्यू काय आहे झिरो. त्याच्यामुळे तुम्ही एक स्टेप वाढवू शकता. कसं वाढवू शकता की मायनस आय वन आर वन प्लस आयजी इंटू रेजिस्टन्स ऑफ गॅलनोमीटर प्लस आय टू आर थ्री इज इक्वल टू झिरो बट आयजी इज इक्वल टू झिरो. ही एक स्टेप तुम्ही वाढवू शकता जर प्रूफ बोर्डात आलं तर. आणि बोर्डामध्ये आपली ग्रुपिंग नक्कीच होणार आहे, पण आपण टार्गेट करणार आहोत बोर्डामध्ये टॉपर यायचंय, कारण इथे तर जमन आहे का जमते. आणि सर्व स्टुडंट म्हणजे आपल्या बाकीच्या स्टुडंटला सांगणार आहे क्लासच्या म्हणजे सुट्ट्या लागल्याची फिलिंग नका घेऊ म्हणा. 35-40 पर्यंत स्टुडंट तर पाहत आहेत लेक्चर, नो प्रॉब्लेम. बट रेकॉर्डेड काही जण पाहत आहेत. ओके लगन लगे ऐसे किती सांगा किती सांगू. तू जाऊ दे, चला तू, आपलं सांगायचं काम आहे. ऐकत नसतील तर काय करणार आता आपण, काय करू शकतो त्यांना. उगा आपण आपले म्हणून सांगायलो, आपली माणसं आहेत म्हणून आपण काळजी करावं काय आहे. आता सांगायचं असतं, ऐकत नाही तर काय करणार त्यांना. ठीक आहे चला, काढलं का आय वन बाय आय टू काढलं का या लूपसाठी किती आलं सांगा मला. आय वन बाय आय टू किती आलं सांगा मला. व्हेरी गुड. आय वन बाय आय टू आर टू बाय आर फोर. गुट्टे शुभम एकदा चेक करा आय टू बाय आय वन का आर फोर बाय आर टू यायला पाहिजे. व्हेरी गुड सुमित. आय वन बाय आय टू आर टू बाय आर फोर यायला पाहिजे. कसं करणार मी याच्यामध्ये की इथून जर स्टार्ट केलं बी एस सी म्हटलंय तर हे मायनस आय वन आर टू सी टू डी प्लस आय टू आर फोर. जर समजा तुम्हाला एक स्टेप वाढवायची असेल तर इथे घेणार मायनस आय जी इंटू आर जी इज इक्वल टू झिरो. हे तर झिरोच आहे असं सांगायचं. देअर फोर आय वन आर टू इज इक्वल टू आय टू आर फोर. देअर फोर आय वन बाय आय टू is equal to R4 by R2 from equation 1 and 2. From equation 1 and 2, we can write that R3 by R1 is equal to R4 by R2. इकडे 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 करायचे आपल्याला. कसं करणार याच्यामध्ये R4 by R2 आलेला आहे. सो आपण जे बॅलेन्सिंग कंडिशन जी येणार आहे हे इकडे जर पाठवलं हे इकडे पाठवलं R3 by R4 is equal to R1 by R2. हीच आहे का पहा बॅलन्सिंग कंडिशन. म्हणजे जेव्हा गॅलनोमीटर मधला करंट झिरो असेल तेव्हा बॅलन्सिंग कंडिशन येते R1 by R2 is equal to R3 by R4 with using Kirchhoff's law. चला लिहून घेतलंय मग याच. गॅलनोमीटर विस्टोन नेटवर्कचं युज टू फाइंड द अननोन रेजिस्टन्स व्हॅल्यू ऑफ अननोन रेजिस्टन्स. बॅलेन्सिंग कंडिशन काय आहे करंट थ्रू गॅलनोमीटर शुड बी झिरो अँड आर वन बाय आर टू इज इक्वल टू आर थ्री बाय आर फोर. हे काय आहे प्रूफ आहे. कशात प्रूफ आहे युजिंग किरचॉफ्स लॉ. आता प्रॉब्लेम युज काय लक्षात ठेवायचं गॅलनोमीटरचा डन डन डन. व्हेरी गुड. तर याच्यामध्ये
काय सांगणार मी की समजा काही घ्या, आता असे भरपूर प्रॉब्लेम सोडवलेत, हे प्रॉब्लेम सोडवण्यात मला तर काय अर्थ नाही वाटत, पण उग सरनं थिअरी शिकवले आणि प्रॉब्लेम घेतले नाही, तुम्ही असं कसं करताव सर, असंच घ्या सर. ओके चल तसंच घेऊ. 2 r 10 20 ओहम ओहम. फाइंड आउट द व्हॅल्यू ऑफ आर इफ द करंट थ्रू गॅल्व्हनोमीटर इज 0. हे कितीच का असणार, आपण कितीच का असणारला बॉय डिफॉल्ट घेतो. क्वेश्चन काय असणार, इफ द करंट थ्रू गॅल्व्हनोमीटर इज 0 देन फाइंड आउट आर इन सर्किट. तोंडी उत्तर आहे. कोणी 11 च्या क्लासचं क्लास करतोय का मला प्रायव्हेट मेसेज करा बरं. या स्टुडंट पैकी कोणी 11 चा आहे का जे की 12 चा क्लास करतोय? ओके व्हेरी गुड. आलं 4. एवढ्याला एवढा वेळ कार्य पहा, एकच आन्सर आले ते पण आलं. हा व्हेरी गुड. 11 चा कोणी जर लेक्चर करत असेल तर मला प्रायव्हेट मेसेज करा फक्त. ओके व्हेरी गुड. चलो आलंय सर्वांना आलंय. बर आणि जर असं असतं सर्किट तर मुझे नाही पता. ding 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 ding. पा की याच्यामध्ये इथं गॅल्व्हनोमीटर आहे, इथं गॅल्व्हनोमीटर आहे, आणि इफ द करंट थ्रू गॅल्व्हनोमीटर इज 0 दॅट इज इफ आय जी इज इक्वल टू 0 देन फाइंड द व्हॅल्यू ऑफ आर. हे आहे 4 ओहम, हे आहे 3 ओहम, हे आहे 12 अरे हे आहे 9 ओहम आणि हे आहे 24. असलं काय दिलं सर, ते पहिलीच्या लेकराने सोपं होते की R1/R2 = R3/R4 आत्ताच पाठ झालत ते, आणि हे असलं नवीन काय दिलं अजून असंच आहे का नाही? दोन्ही करंट मधला आपल्याला 0 पाहिजे याच्यामध्ये. व्हेरी गुड. अले सर्वांना आलं. ठीक आहे सर. किचन फ्लॉवरचे अजून काही प्रॉब्लेम आहेत का? आता डिवाइस पाहिजेत आपल्याला, मीटर ब्रिज पण पाहिजे, पण त्याच्या आधी 12.4 नाही रे काय येणार पहा. यांचा रेशो घ्यायचा, कसा घ्यायचं, अशा ठिकाणी काय असतं, गॅल्व्हनोमीटर जर 0 असेल म्हणजे बॅलन्सिंग कंडिशन आहे, आणि कसं करणार तुम्ही, असा रेशो असला पाहिजे. कसा की 4, अरे 4
इज टू 3:R हा रेशो आणि खालचा रेशो काय आहे 12:9:24 हा रेशो सेम असला पाहिजे. हा रेशो सेम असला पाहिजे. पहा की 4:12:3:9:R/24 हे 1/3 आहे. सो R/24 = 1/3 R = 24/3 R ची व्हॅल्यू 8 आली. जस्ट एक सेकंड, मला प्रॉब्लेम कोणता आहे का बघू द्या. तुम्हाला डाऊट नाही आहे तर मला इलेक्ट्रोस्टॅटिक्स करंट इलेक्ट्रिसिटी, तर करंट इलेक्ट्रिसिटीवरती किरचॉफ्स लॉचे प्रॉब्लेम आपल्याला बिटचे सॉल्व करायचे. एरलेस बुक जर वापरत असाल तुम्ही तर, आणि रिव्हिजन चॅप्टर 11 करंट इलेक्ट्रिसिटी या एक्झामला पहा. संडे एक्झाम चॅप्टर असणार. पाटील सरचा चालू आहे वेव अँड साऊंड तो चॅप्टर. आणि तुम्हाला 11 जरी तुम्ही जरी नसाल असाल 11 जो चॅप्टर घेतला आपण ते रिपीट करा. जर नसाल लेक्चरला तर कुठून तरी रिपीट करा 11 पूर्ण करंट इलेक्ट्रिसिटी. आणि प्लस 12 जिथपर्यंत शिकवलाय तिथपर्यंत आपला असणार. ठीक आहे, याच्यामधले बऱ्यापैकी मी प्रॉब्लेम घेतलेत. कोणता राहिलाय का? ओके चलो, आता विस्टो नेटवर्क नंतर आपल्याला लर्न करायचे मीटर ब्रिज. हे मीटर ब्रिज हे प्रिन्सिपल कोणतं युज करतं? तर हे विस्टोन ब्रिज. त्याच्यामुळे आपल्याला आधी विस्टोन ब्रिज लर्न करणं खूप महत्वाचं होतं. विस्टोन ब्रिज आपल्याला लर्न झाल्यानंतर आता आपल्याला पाहायचंय की मीटर ब्रिज. तर मीटर ब्रिजची जी डायग्राम आहे ती बोर्डावर काढू का मी स्क्रीनवर सांगू? जसं की आपण व्हॅन्डीग्राफ जनरेटर शिकवलं होतं, कोणता बेटर पडतंय हे तुम्हाला पाहिजे. आणि असं विचारलं असल्यावर थोडं पब्लिक पोल करायचं, म्हणजे तुम्ही प्रायव्हेट मला केलं की मग तेवढी मेजॉरिटी कळणार नाही कोणाची किती आहे ते. ओके, जे तुम्हाला सोपं पडतंय ते मला काय, मला सोपं पडतंय ते शिकून मला थोडीच पेपर द्यायचंय. स्क्रीन 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 बोर्ड बोर्ड स्क्रीन. आता डिबेट नका घालत बसू. मला वाटलं कोणती तरी एक मेजॉरिटी येईल. बरोबर, अर्धे इकडे अर्धे तिकडे चाललंय तुमचं. ठीक आहे, चला आपण ते बोर्ड वर पाहूया. आणि वाटलं तर अजून एखादी स्क्रीन वर दुसरं घेऊया, म्हणजे दोघही खुश तुम्ही, है का नाही? पहा मीटर ब्रिज टाका हेडिंग मीटर ब्रिज. आता डिव्हाइस लर्न करत आहोत आपण. याच्या आधी विस्टोन नेटवर्क पाहिलं. विस्टोन नेटवर्कचा यूज टू फाइंड अननोन. बोला, विस्टोन नेटवर्कचा यूज विस्टोन मध्ये काय काय गोष्टी लक्षात ठेवल्या? यूज आहे टू फाइंड अननोन रेजिस्टन्स. बॅलन्स कंडिशन आहे की करंट थ्रू गॅल्व्हनोमीटर शुड बी 0 और R1/R2 = R3/R4. आणि जे डेरिवेशन आहे ते पाहिलं. आता पाहायचंय आपल्याला मीटर ब्रिज. का पेन हीच हातात येते? मीटर ब्रिज जे चालत नाही तीच समोर येते, जे तर जमत नाही आपल्यासोबत म्हणजे पेन. ठीक आहे, ओके, हा मॅजिक. ओके, तर मीटर ब्रिजचं आधी आपल्याला मग कन्स्ट्रक्शन पाहावं लागणार आहे. त्याचं आधी प्रिन्सिपल यूज आणि कन्स्ट्रक्शन पाहूया. जे ते प्रिन्सिपल यूज करणार आहे मीटर ब्रिज, जे प्रिन्सिपल आहे ते बेस्ड अपॉन विस्टोन नेटवर्क आहे. ओके, प्रिन्सिपल कशावरती वर्क करणार आहे ते विस्टोन नेटवर्क.
त्याचा यूज माहिती असला पाहिजे आपल्याला. यूज काय आहे? टू मेजर अगेन अननोन रेजिस्टन्स. अननोन रेजिस्टन्स म्हणजे विस्टर नेटवर्क मध्ये पण करू शकतो आपण, तेच आहे प्रिन्सिपल. फक्त आता याचं कन्स्ट्रक्शन पाहायचं कसं आहे की आपण काय करतो, एक युनिफॉर्म लेंथची वायर घेतो. पहा, लक्ष द्या, हे लिहून घ्या आधी, मीटर स्टोन, प्रिन्सिपल आणि यूज. प्रिन्सिपल आणि यूज लिहून घ्या. डन. ओके, तर थोडंसं ते पार्ट पण सांगायसाठी मी जरा स्क्रीनवरच हे करतोय. जस्ट गिव वन मिनिट की एकदाच तुम्हाला ते लक्षात येणं गरजेचं आहे असं वाटतंय मला. ट्राय करूया आपण. पहा, मी तुम्हाला इमेज पण ग्रुप वरती सेंड करतोय. इमेज पण तुम्हाला ग्रुप वरती सेंड करतोय. पहा, लक्ष द्या. तर आता याच्यामध्ये ओके, तर स्क्रीन वरती लक्ष द्यायचं आहे. आता मीटर ब्रिजची जी डायग्राम आहे, मीटर ब्रिजची जी डायग्राम आहे, तर ते इथं कॅल्क्युलेट केली आपण. अरे 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 अरे, तुम्हाला गप कसं बसा वाटत नाही रे, लगे गिरवायला सुरू होणार. पहा, लक्ष द्या. झाला, आता झाला, आता नाही गिरवू शकणार तुम्ही. ठीक आहे, अजून गिरवत आहे हो नाही ते. पहा, लक्ष द्या की याच्यामध्ये मीटर ब्रिजचं कन्स्ट्रक्शन पहा कसं आहे. की कन्स्ट्रक्शन मध्ये खाली जसं दिलंय याच्यामध्ये की ज्या या C1 C2 C3 या ज्या आहेत, C1 C2 C3 जस्ट मिनिट, की हे C1 C2 C3 काय होते, हे पहा, हे C1, C2 and C3 आर द कॉपर स्ट्रीप आहे. आता इथे बॅटरी कनेक्ट केली आपण, ही आहे के म्हणजे स्विच, म्हणजे आपल्याला चालू किंवा बंद करायचं सर्किट. त्याच्यानंतर आपण काय केलं, आता हे इथून जे आहे ते इथं कनेक्शन दिलेलं आहे. आणि या कॉपर स्ट्रीप मध्ये ही कॉर्नर याच्यामध्ये एक पहिल्या लेफ्ट गॅप मध्ये अननोन रेजिस्टन्स, जो की आपल्याला माहिती नाहीये, लक्षात घ्या, हा रेजिस्टन्स जे की एक्स आपल्याला फाइंड करायचे.
दुसऱ्या बॉक्स मध्ये हा जो आहे तो आपल्याला रेजिस्टन्स बॉक्स, रेजिस्टन्स बॉक्स म्हणजे पहा काय असतं की ज्याचा रेजिस्टन्स आपण चेंज करू शकतो. एक बॉक्स असतो, समजा तुम्हाला 5 ओम लावायचंय तर तिथं ते अरेंजमेंट करायचे आणि 5 ओम होणार. समजा तुम्हाला 10 ओम लावायचे तर तिथं 10 ओम करायचं आणि मग ते त्याला म्हणतात रेजिस्टन्स बॉक्स. सो क्लिअर आहेत का बघा जे जे नोटेशन वापरलेत आपण, कोणते C1, C2, C3 आर द कॉपर स्ट्रिप, R इज रेजिस्टन्स बॉक्स, हा जो आहे तो रेजिस्टन्स बॉक्स आहे आणि हा चेंज करता येऊ शकतो म्हणून तिथे असं एरोने डिनोट करतात. जी फॉर गॅल्नोमीटर, जी गॅल्नोमीटर कुठे जोडले पहा बरं, फ्रॉम बी C2 जे कॉपर स्ट्रिप आहे त्याच्या मधोमध इथून कुठे जोडले, ही एक वायर आहे, ही एक वायर आहे ऑफ लेंथ, टोटल लेंथ आपण याची धरणार आहोत कन्सिडर L. याची टोटल लेंथ जी आहे ती कन्सिडर केली आपण, L कन्सिडर केलेली आहे. ठीक आहे, सो लक्ष द्या की याच्यामध्ये आता याच्यानंतर काय होणार, ही जी याच्यासाठी हे लेंथ आणि मीटर ब्रिज, याला काय म्हणतो आपण की मीटर ब्रिज का म्हटलं, की या लेंथ जी आहे या वायरची जी टोटल लेंथ आहे ती असली पाहिजे 1 मीटर. लक्षात घ्या याला मीटर ब्रिज का म्हणतो, या वायरची जी लेंथ असली पाहिजे ती असली पाहिजे 1 मीटर. त्याच्यानंतर लक्षात घ्या की याच्या खाली जी ही स्केल लावलेली आहे ती आहे मीटर स्केल. म्हणजे आपल्याला जर वायरची लेंथ मेजर करायची असेल तर तिथे असणार ही मीटर स्केल असणार. कन्स्ट्रक्शन मध्ये काय काय लिहिताल आतापर्यंत ते पहा. C1, C2, C3 आर कॉपर स्ट्रिप. रेजिस्टन्स R इज कनेक्टेड, रेजिस्टन्स बॉक्स इज कनेक्टेड इन राईट गॅप ऑफ कॉपर स्ट्रिप विच इज रेजिस्टन्स बॉक्स, म्हणजे त्याचा रेजिस्टन्स चेंज करू शकतो आपण स्वतः. गॅल्नोमीटर G आहे. आता इथे पहा ही जी वायर आहे AC वायर, आता हे पहा की कंडक्टिंग वायर ऑफ युनिफॉर्म क्रॉस सेक्शन व्हेरी इम्पॉर्टंट थिन अँड होमोजिनियस अँड ऑफ 1 मीटर लेंथ. ही जी वायर वापरणार आहोत आपण, इथे 1 मीटरची वायर वापरायची आपल्याला. 1 मीटरची वायर वापरत असताना ती वायर कशी असली पाहिजे, युनिफॉर्म क्रॉस सेक्शन म्हणजे त्याचा एरिया सर्वीकडे सारखा असला पाहिजे, कॉमा थिन म्हणजे त्याचा एरिया कमीत कमी असला पाहिजे आणि होमोजेनियस म्हणजे त्याचं मटेरियल सारखं असलं पाहिजे. याच्या कंडिशन खूप महत्वाच्या आहेत. हे का असलं पाहिजे आपण डिवाइस डिस्कशन झाल्यानंतर डिस्कस करूया. त्याच्यानंतर हे जे RH आहे याला म्हणतात रिओस्टॅट. काय म्हणायचंय, रिओस्टॅट, RHEOSTAT. ठीक आहे, रिओस्टॅट. तर आता याच्यामध्ये लक्षात घ्या की हे रिओस्टॅट म्हणजे नेमकं काय, कि तुम्ही जे हे बाहेरचं जेवढं सर्किट आहे त्याचा रेजिस्टन्स तुम्ही कन्सिडर करू शकता. हे जे बाहेरचा रेजिस्टन्स आहे त्याचा कन्सिडर करू शकता तुम्ही, राईट. तर मग हे RH म्हणजे आपण तुम्ही एक्सटर्नल रेजिस्टन्स असं सुद्धा म्हणू शकता आणि हे जे X जे आहे ते काय लिहायचे, अननोन रेजिस्टन्स. मी जे डायग्राम म्हणजे फोटो पाठवले ग्रुपवर त्याच्यावरती थेरी लिहिलेली आहे सर्व. आता हे झालं कन्स्ट्रक्शन, हे कशामध्ये लिहायचं आपल्याला, कन्स्ट्रक्शन मध्ये. त्याच्यानंतर आता वर्किंगच्या ऐवजी कसं करायचंय, याच्या आधी आपल्याला हे कनेक्शन बरोबर आहे का नाही हे चेक करण्यासाठी आपल्याला एक चेकिंग ऑफ सर्किट असं आहे. काय आहे, चेकिंग. आपल्याला काय करायचंय की चेकिंग ऑफ सर्किट म्हणजे सर्किट बरोबर आहे का नाही हे आपल्याला जस्ट मिनिट, एक दोन मिनिट द्या मला. हा,
तर चेकिंग मध्ये काय आहे पहा कि ही जी के डॅश आहे ही के डॅश बद्दल बोलायचं राहिलंच आपलं हे के डॅश काय आहे सर के डॅश इज अ स्लाइडिंग की और त्याला जॉकी म्हणतात नक्कीच बरोबर आहे का नाही तर के डॅश इज स्लाइडिंग की म्हणजे काय की मी हे इथे कनेक्ट करू शकतो इथे कनेक्ट करू शकतो इथे कनेक्ट करू शकतो लक्षात आलं तर आता पहा की याच्यामध्ये पहिल्यांदा चेकिंग पाहिजे की आपण चेक कसं करणार आहोत सर्किट तर चेक करत असताना लक्ष घ्या की स्लाइडिंग की के डॅश शुड बी कनेक्टेड विथ पॉइंट ए स्लाइडिंग की काय आहे ही जी के डॅश आहे ती आधी कुठे कनेक्ट करायची ए ला स्टार्टिंग पॉइंटला अँड देन शुड इट शुड बी कनेक्टेड टू पॉइंट सी आपण काय पाहतोय लक्षात घ्या की आपण याचा चेकिंग पाहत आहोत ही जी स्लाइडिंग की म्हणजे फक्त इथं 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 कुठेही बसू शकतो मग मी सुरुवातीला कुठे बसवणार आहे ऍट पॉइंट ए ला बसवणार आहे आणि त्याच्यानंतर ऍट पॉइंट सी ला पहिलं कुठं बसवलं मी ए ला आणि आता कुठं चेक केलं मी सी ला तर काय झालं पाहिजे डिफ्लेक्शन ऑफ गॅल्नोमीटर शुड बी इन अपोजिट साईड जर गॅल्नोमीटर असा आहे समजा ए ला इकडे लेफ्ट साईडला डिफ्लेक्शन झालं तर सी ला राईट साईडला डिफ्लेक्शन डिफ्लेक्शन कळतंय तुम्हाला असं डिवाइस आहे इथे गॅल्नोमीटर म्हणजे करंट गेला की डिफ्लेक्ट होणार हे झिरो वर असणार समजा इथे तर ए ला इकडे डिफ्लेक्ट व्हायला पाहिजे आणि सी ला इकडे डिफ्लेक्ट व्हायला पाहिजे ओके क्लियर आहे चेकिंग ऑफ सर्किट मध्ये काय लिहिणार मग तुम्ही चेकिंग ऑफ सर्किट मध्ये काय लिहिणार तुम्ही की याच्यामध्ये आधी स्लाइडिंग की शुड बी कनेक्टेड टू ए अँड देन कनेक्टेड टू सी अँड डिफ्लेक्शन ऑफ गॅल्नोमीटर शुड बी इन अपोजिट डायरेक्शन इथंपर्यंत क्लिअर असेल तर मला एकदा यस मेसेज पाठवा कारण मला तुमचे इथं मेसेज दिसत नाहीत मला मीटिंग चालू करावं लागेल आणि त्याच्यामुळे क्लिअर असेल तर कृपया कारण तुम्ही दिसत नाहीत इथे ओके व्हेरी गुड सो कंटिन्यू करूया आता याचं वर्किंग कसं करायचंय किंवा एक्स फाइंड करायची मेथड तेच वर्किंग आहे किंवा तुम्ही लिहू शकता मेथड मी थेरी पूर्ण ग्रुपवरती टाकतो याची सुंदर हस्ताक्षरात लिहिलेली ओके सो मेथड पहा कसं करणार आहोत आपण हे स्लाइडिंग के डॅश जी आहे या ए वरून सी वर आता मूव्ह करायचं स्लाइडिंग का म्हटलं घेतली आपण की मी या लेंथ वरती मूव्ह करू शकतो इथं आणू शकतो इथं आणू शकतो इथं आणू शकतो तर मग मी काय करणार आहे याच्यामध्ये ओके दोन मिनिट याची साईज मोठी करता येते का पाहतोय मी ओके ठीक आहे नाही करता येत ओके मग आता पहा लक्ष द्या की मी इथे आणताना काहीतरी गॅल्नोमीटर मध्ये समजा डिफ्लेक्शन होतं इथे आणताना काहीतरी डिफ्लेक्शन होतं आणि मी इकडे इकडे आलोय तसं अपोजिट डायरेक्शनला डिफ्लेक्शन आलं ए आणि सी ला अपोजिट डायरेक्शनला डिफ्लेक्शन आहे म्हणजे कुठंतरी डायरेक्शन इकडे कमी समजा इथं पाच असेल इथं मायनस पाच असेल तर इथं मध्ये कुठंतरी झिरो असायला पाहिजे त्याला आपण म्हणणार आहोत काय म्हणणार आहोत नल पॉइंट पहा लक्ष द्या याला काय म्हणायचं आपल्याला नल पॉइंट किंवा त्याला म्हणणार आहोत आपण झिरो डिफ्लेक्शन काय म्हणायचंय झिरो डिफ्लेक्शन कारण त्या पॉइंटला आपल्याला या गॅल्नोमीटर मध्ये डिफ्लेक्शन दिसलेलं नाहीये या गॅल्नोमीटर मधलं डिफ्लेक्शन दिसलेलं नाहीये लक्षात घ्या ठीक आहे सो पहा लक्षात घ्या की तर याच्यामध्ये इथं समजा ऍट पॉइंट डी कन्सिडर केलं मी एक पॉइंट कुठे कन्सिडर केला डी पॉइंटला गॅल्नोमीटर मध्ये डिफ्लेक्शन नाहीये याचा अर्थ सांगू शकता का तुम्ही प्लीज मला डी पॉइंटला गॅल्नोमीटर मध्ये डिफ्लेक्शन नाहीये याचा अर्थ काय आहे
याचा अर्थ काय आहे डी पॉइंटला। चला मी कमेंट सुद्धा बघतोय तुमच्या। अरे गॅल्नामीटर मध्ये जर करंट जे म्हणजे डिफ्लेक्शन झिरो असेल तर व्ही झिरो असतं का आय झिरो असतं भद्या? नो करंट, व्हेरी गुड। हा आता कसं लक्ष कुठे आहे आपलं? व्हेरी गुड व्हेरी गुड, ठीक आहे। सो पहा, नो करंट म्हणजे आता इथे व्हीस्टोन नेटवर्क तयार झालेलं आहे आपलं। कसं नेटवर्क तयार झालं सर? इथे इकडल्या ब्रँच मध्ये एक्स रेजिस्टन्स आहे जो की माहिती नाही आपल्याला, तोच काढायचा आहे, तोच प्रयत्न चालू आहे। इकडल्या ब्रँच मध्ये आर रेजिस्टन्स बॉक्स जो की आपल्याला माहिती आहे आपण ऍडजस्ट करू शकतो। ओके सर, इथून यामध्ये जर गॅल्नोमीटर जोडलंय म्हणजे इथे करंट काय आहे? झिरो आहे। ओके, आणि मग इकडे कोणता रेजिस्टन्स आहे सर? इकडे तर काही दिसना झालंय। इकडे काय आहे की या वायरचा रेजिस्टन्स आहे। ही वायर आता दोन पार्ट मध्ये डिवाइड झाली। पहिल्या पार्टची लेंथ आहे एल वन आणि दुसऱ्या पार्टची लेंथ आहे एल टू। आणि आपल्याला माहिती आहे आपण युनिफॉर्म लेंथ वापरलेली आहे। आता थोडस लक्षात घ्या इथे की कुठे ड्रॉ करू मी? इथे 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 ड्रॉ करतो। ओके, इथे पहा आता की लक्ष द्या की एवढ्या पार्टचा इथून ए टू डी, ए टू डी पहा बॅलन्स कंडिशन काय लिहिणार मी? एक्स लेफ्ट गॅप मध्ये आर वन अपॉन आर टू, आर टू ची व्हॅल्यू काय लिहिणार मी? आर इज इक्वल टू रेजिस्टन्स ऑफ वायर फ्रॉम पॉइंट ए टू डी, रेजिस्टन्स ऑफ वायर फ्रॉम पॉइंट ए टू डी अपॉन रेजिस्टन्स ऑफ वायर फ्रॉम पॉइंट डी टू सी। बघा बरं, बॅलेन्स कंडिशन, कारण गॅल्नोमीटर मध्ये करंट झिरो आहे, देअरफोर एक्स बाय आर इज इक्वल टू आर ए डी इथे। क्लिअर आहे का? पहा बॅलेन्सिंग कंडिशन, बॅलेन्सिंग कंडिशन क्लिअर आहे का? आता आपल्याला एक्स फाइंड करायचे, आर आपल्याला माहिती आहे। ओके, आर आपल्याला माहिती आहे। आता रेजिस्टन्स ऑफ वायर एडी, रेजिस्टन्सचा फॉर्म्युला माहिती आहे का तुम्हाला? अकरावीचा रेजिस्टन्स आर इज इक्वल टू काय लिहिलं होतं आपण? रो एल, बघा रो एल अपॉन ए, बरोबर आहे का? रेजिस्टन्स काय लिहिलं होतं? रो एल अपॉन ए रेजिस्टन्स ऑफ वायर। समजा या वायरची डेन्सिटी आहे रो, इथून इथपर्यंतची लेंथ आहे एल वन, इथून इथपर्यंतची लेंथ आहे एल वन अपॉन काय करणार मी? ए वन। हे आता इथे दिसत नाही तुम्हाला व्यवस्थित, पण रो एल वन अपॉन ए वन अपॉन दुसरा रेजिस्टन्स कुठून कुठपर्यंत? डी टू सी, त्याच रो त्याची लेंथ आहे एल टू कन्सिडर केली आपण आणि त्याचा एरिया घेतला आपण समजा ए टू। आता लक्ष द्या, आता लक्ष द्या, आपण वायर घेताना काय सांगितलं होतं? होमोजिनियस अँड युनिफॉर्म क्रॉस सेक्शन। युनिफॉर्म क्रॉस सेक्शन म्हणजे इथं एरिया आणि इथं एरिया सेम असलं पाहिजे, म्हणजे हे ए ए कॅन्सल होणार आहे, सेम मटेरियल आहे म्हणजे हे रो रो कॅन्सल होणार आहे। देअर फोर एक्स अपॉन आर आला 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 आलं इक्वेशन आलं, एक्स अपॉन आर इज इक्वल टू एल वन अपॉन एल टू आलं का पहा, एल वन अपॉन एल टू। क्लिअर आहे का? बघा बरं, एक्स अपॉन आर इज इक्वल टू एल वन अपॉन एल टू, or we can say that x upon r हे एल वन तुम्ही मेजर करू शकता। एल वन कसं मेजर करणार? खाली ती स्केल कशाला लावली? शोला लावली का ही स्केल? नाही, एल वन मेजर करायसाठीच लावली ही स्केल। मग एल टू कसं मेजर करणार? एल टू मेजर करायची गरज आहे का सांगा? मला इथून इथपर्यंत या टोटल लेंथ किती आहे? वन मीटर आहे। टोटल लेंथ किती आहे? वन मीटर, म्हणजे मी काय लिहू शकतो? 100 सेंटीमीटर लिहू शकतो।
मग समजा जर एल वन 10 सेंटीमीटर आलं तर एल टू किती येणार सांगा मला. एल वन जर 10 सेंटीमीटर आलं तर एल टू किती येणार? नाईन्टी आलं का नाही बघा बरं. 90 म्हणलं की कसं आलं, कारण टोटल लेंथ 1 मीटर म्हणजे 100 सेंटीमीटर. इफ एल वन इज 10 सेंटीमीटर वी कॅन डायरेक्टली राईट एक्स अपॉन आर. एक्स अपॉन आर हे इथलं लक्ष देऊ नका. एक्स अपॉन आर इज इक्वल टू मग मी काय लिहू, 100 - L1. म्हणजे फक्त एल वन मेजर केला, आर आपल्याला माहिती आहे एल वन मेजर करायचंय, हे पण एल वन मेजर करणार आहोत. मग एक्स ची व्हॅल्यू काढता येईल का? एक्स ची व्हॅल्यू काढता येईल का? क्लिअर आहे? ओके, आय एम स्टॉपिंग नाव शेअरिंग स्क्रीन. आय थिंक क्रिस्टल क्लिअर हो गया. राईट, मीटर ब्रिज. मीटर ब्रिज मध्ये मग कोणते कोणते पॉइंट लक्षात ठेवायचे पहा. स्टॉप शेअर. ओके पहा, मी तुमच्या पुढे प्रकट झालेलो आहे. तर आता काय लक्षात ठेवणार आहात तुम्ही, की मीटर ब्रिज मध्ये प्रिन्सिपल कोणतं वापरलं, व्हीटस्टोन नेटवर्क यूज काय केला, टू फाइंड अननोन रेजिस्टन्स. तिथे काय भेटलं आपल्याला, नल पॉइंट लक्षात ठेवायचंय. हे नल पॉइंट किंवा झिरो डिफ्लेक्शन झालं तिथे, झिरो डिफ्लेक्शन. त्याच्यानंतर काय लक्षात ठेवलं, फॉर्म्युला लक्षात ठेवायचंय. काय, एक्स अपॉन आर इज इक्वल टू एल वन अपॉन 100 - L1. आता सर्वात महत्वाचं, बरेचसे विद्यार्थी मला तुमच्यापैकी पण विचारू शकतात, सर न काय चुकीचं शिकवलं का? एक्स कोणत्या गॅप मध्ये प्रेझेंट होता सांगा मला. एक्स कोणत्या गॅप मध्ये प्रेझेंट होता, लेफ्ट का राईट? आपण काढताना कोणत्या गॅप मध्ये प्रेझेंट होता? व्हेरी गुड, एल. एक्स कुठे प्रेझेंट होता, लेफ्ट मध्ये. आणि म्हणून आपण L1 जी आहे ती लेफ्ट पासून मेजर केली. लक्षात आलं तुम्हाला, एक्स लेफ्ट पासून होता, म्हणजे जितला रेजिस्टन्स, लेफ्ट गॅपचा रेजिस्टन्स त्याच्या पुढे लेफ्ट गॅपची लेंथ पाहिजे, राईट गॅपचा रेजिस्टन्स त्याच्या पुढे राईट गॅपचा लेंथ पाहिजे. मग कुठे कुठे क्वेश्चन मध्ये अननोन रेजिस्टन्स राईट गॅप मध्ये ठेवला असतो, आणि मग विद्यार्थी म्हणतात तिथे फॉर्म्युला तर असा दिलाय की सर, जर हा जर रेजिस्टन्स फॉर राईट गॅप मध्ये ठेवला तर मी जर लेंथ वन लेफ्ट कडून मोजली तर हे उलट होणार, 100 - L1 घ्यावं लागेल एक्स साठी. चमकलं का डोक्याच्या वरून गेलं. इफ चमक्या देन टाइप सी, कि जर इकडं नेलं मी, ओके चमक्या, ओके ठीक आहे. तर पहा, लक्ष द्या की याच्यामधले मेजर पॉइंट काय काय होते. प्रिन्सिपल यूज, इथे वापरला गेलेला पॉइंट, कोणता पॉइंट कन्सिडर केला आपण, डी इज अ नल पॉइंट ओर झिरो डिफ्लेक्शन पॉइंट. फायनल फॉर्म्युला, एक्स अपॉन आर इज इक्वल टू L1 - 100 - L2. वायर शुड बी युनिफॉर्म क्रॉस सेक्शन, होमोजिनियस अँड थिन. थिन का, कारण याची जर थिकनेस जास्त असेल तर तिथे मेजर चेंजेस येऊ शकतात टेम्परेचर मुळे वगैरे. आणि वर्किंग तर दिलंय, त्याच्या आधी चेक कसं केलं, ए पॉइंटला कनेक्ट करायचंय, सी पॉइंटला कनेक्ट करायचंय, आणि डिफ्लेक्शन अपोजिट डायरेक्शनला झाली पाहिजे. प्रिन्सिपल आपण व्हीटस्टोन नेटवर्क वापरलंय, आणि याचा मी तुम्हाला थिअरीचा डायरेक्ट फोटो प्रिंट केलेला आहे. अजून वर्किंगचं मी फोटो सेंड करतो, लगेचच लिहून घ्यायचंय. आता जर क्लास असेल पाटील सरचा तर क्लासच्या नंतर जर 15 मिनिट टाइम असेल तर 5 ते 10 मिनिटात लिहून होऊ शकतं. सो दिस इज अ वर्किंग ऑफ मीटर ब्रिज. वी विल सॉल्व द प्रॉब्लेम बेस्ड अपॉन मीटर ब्रिज इन अपकमिंग लेक्चर. सो फॉर टुडे वी आर डन फॉर टुडे, राईट? सो बाय एवरीवन. इफ यू हॅव एनी डाऊट यू कॅन स्टे अँड आस्क. ओके चलो, नो डाऊट देन. हॅव अ ग्रेट डे. बाय बाय, वी विल मीट अगेन टुमारो.